नमस्कार अत्रा ब्यूटीफुल तरीका एक तांडेमयी एक कार्यक्रम घड़ा है अत्रा आज चो तरीका ती तम से सपोर्ट किते अत्रा ब्यूटीफुल कार्यक्रम हुयो एंड ये कार्यक्रम में ऑर्गेनाइजिंग टीम स्पेशली मार्च उन्दर सर एक बात की ओर पसंद करूँ जो हमेशा ऐसे व्यक्ति को सम्मान रखिए जिसने आपको थैंक यू भाई नंबर 180
बलकेरवात बलकेम केते भी सो बलक्सी भेड़सूर्यम तांडो ई भेड़सूर्यम ताने काय महाराज घणो आचो कार्यक्रम हो जो आपन जो स्वर्गवासी गोपाल जादेव बापू जो स्वर्गेम तलेवच और जो स्मरणी कार्यक्रम तो हमारा जो घणो आचो कार्यक्रम हो आज आते आचे संत महाराज लोग आते आचे वीआईपी लोग आते हर खुशीवाल कतो येरो से मुख्य कारण तत आपनो हीरा पूरे ती पश्चिम उत्तर ती दक्षिण से गोरुन ये क्रियाळो एक समाज रो महान कड़कली गोर गरीब रो बंधु एक उमेश यादव भी आयोडी ती होचा सेन जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल थैंक यू भैया ओके आप मिलाने की ताकत जो भरी है हमें अजिता आजा अजिता अजिता हमारे नेता सारे हिंदुस्तान में आज प्रसिद्ध है हम उनको तहे दिल से आज इस अवसर पर हम हमारा सौभाग्य है कि आप जैसे नेता आप जैसी विचारधाराओं के साथ हम काम कर रहे हैं हमें काम करने का मौका मिल रहा है हम आपको तहे दिल से सर धन्यवाद कहते हैं हमें सौभाग्य मिला है हमने तो देखा नहीं है महात्मा गांधी जी लाल बहादुर शास्त्री जी बड़े बड़े वीपी नाइक जी लेकिन सेवा भाया को लेकिन हमें आपके साथ काम करके आपके साथ विजन शेयर करके आपका सेवा भाव को देखते हमें गर्व होता है सर हम इस युग के इस सदी के नायक के साथ हम हिस्सा है जब भी वो नाम निकलेगा इतिहास बनेगा आने वाले दिनों में देखो जो बीत गया वो कहीं ना कहीं इतिहास बनता है तो हम जैसे पिछले 10 साल से डॉक्टर उमेश यादव जी को और उनके पूरे परिवार को खास करके उनके बेटे को जैसे हम साथ देते आए हैं हम दुआ करते हैं और हम आशा करते हैं कि यहाँ की जनता स्पेशली कलबुर्गी डिस्ट्रिक्ट चिंचोली की जनता सदैव हमेशा सारे मतभेद को दूर रख के सारे गिले शिकवों को दूर रख के आप उनका साथ दीजिएगा क्यों अभी बहुत कुछ बाकी है बहुत कुछ करना है अभी तो सिर्फ आपने छोटी सी उड़ान भरी है अगर आपका साथ रहा तो आने वाले दिनों में सर ने कुछ विजन हमारे साथ शेयर की है कुछ उनके सपने कुछ उनके अरमान हमें बताए हैं हम एक सुवर्ण इस काल का अमृत महोत्सव जो है ना वो बंजारों के लिए हमारे लिए सबसे सुवर्ण गोल्डन पीरियड हम बोल सकते हैं आने वाला है अब बीत रहा है हमें कोई भटक किसी की बातों में किसी के कहने पे हमें बिल्कुल नहीं जाना है मुझे पता है एक बंदा मैं खुद राम राठौड़ मेरे घर में 15 जन रहते हैं मैं 15 जन को खुश नहीं कर पाता हूं मैं फिर भी एक घर चलाने के लिए उसके नायक को घर का मुखिया को बहुत दृढ़ संकल्प के साथ डटे रहना पड़ता है सुनना पड़ता है और बहुत सी चीजों को लेना पड़ता है और माफ भी करना पड़ता है वैसे मैं गुलबर्गा की आवाम को गुलबर्गा की जनता को खास करके ये रीजनल के आसपास के सभी जनता से मैं निवेदन करता हूं कि आप सदैव आज कल आने वाला दिन जैसे आपने 10 साल संभाला है आने वाले दिन भी आप संभालिएगा ये मैं पवित्र मन से मैं आह्वान करता हूँ आपसे वाह क्या बात है बहुत बढ़िया बहुत बढ़िया हाँ हमारे कानो मेंबर साहब 100 रुपया गिफ्ट किया भेज दिया अपने भाई को बहुत बहुत धन्यवाद बहुत जोरदार तालियां गोदरी कार्य में गोदरी कार्य पैसा तो दे दिया मैंने एंड थैंक यू मुझे बुलाने के लिए यहाँ पे इतना प्रेम दिया मुझे काशीनाथ बिरादर जी सर डॉक्टर उमेश यादव सर अरुण भैया हमारे सुभाष भाई सुरेश भाई पूरी टीम को मैं पुनः एक बार थैंक यू मुझे हालांकि पहली बार अपने कर्नाटक गुलबर्गा में इतना प्रेम दिया राजू राठौर हाँ नाइक साहब कारोबारी मन्नू कारोबारी जी 100 रुपया ऐसे यार माइक दे हाँ अब हमें आखिरी पल पे डॉक्टर उमेश यादव सर प्रबोधन करेंगे योड़ी योड़ी प्यार दे योड़ी भाइयों 1-2 मिनट तुम जल्दी थोड़ी आमी लिचो 2 मिनट थामो आज मेरे पास यहाँ पे मेरे तांडे में मेरे गांव में मेरे वतन में
मेरे स्वर्ग लोक में आप लोग आए, शुक्रिया। आज दो चीज जो नहीं होने वाली हुई है, आज दो चीज नहीं होने वाली हुई है। एक हमारे हरिपुर श्री हरिपुर मुत्या जो स्टेज छोड़ के चले गए थे नीचे, फिर हमने उनको रिक्वेस्ट किया कुछ पूछते कोई साहब महाराज हमको कुछ अवार्ड देना था, आप आना है तो बोल दो, बहुत खुशी से जिंदगी में कभी नहीं लौटते हो, आकर अपना गिफ्ट अपना जो सम्मान करने के था कुछ लोगों को वो वापस आ जाए। और दूसरी बात हमारे सावित्रा भाई भी अपने बुढ़िया बिस्तर पैक करके जा रहे थे, हमारे डॉक्टर साहब तांडूर के डॉक्टर साहब यहाँ पे आए, उनके लिए दो वीरेश्वर लिंगायत समाज बसुआ का कुछ गाना गाने के लिए बोले तो उन्होंने वापस आकर गाए। आज मैं हमारे सावित्रा भाई को धन्यवाद करता हूँ क्योंकि आप हमारे बंजारा का नहीं हिंदुस्तान का एक शान हो, क्योंकि मैं दिल्ली में भी जब उनको प्रोग्राम में ले गया था, बड़े बड़े नेता बड़े बड़े अच्छे नेता तो बहुत से रहते हैं, बड़े बड़े अच्छे नेता सावित्रा भाई हमारे सोलापुर के मुत्या एमपी, सोलापुर के एमपी विशेषकर बुलाकर उनको आश्वास देकर कुछ भेंट भी दिए। आज हमारे सावित्रा भाई भी प्रोग्राम कहीं और था उनका, मैं कल हैदराबाद से आने वक्त ये फोन लगाया भाई ऐसा आना है बोल तो भाई बोले नहीं साहब मुझे कहीं चेंज होकर जाना है, मैं नहीं बहुत मुश्किल है पहले बताना था, बोले हमारा प्रोग्राम एडवांस में बताने वाले हैं, हमको भगवान को अवकाश नहीं दिया, हमारे डिसीजन स्पॉन्टेनियस स्पॉट डिसीजन होते रहते हैं क्योंकि हम राम राम बाबा महाराज के भक्त है, क्या हमको क्या आइडिया था क्या भगवान ने दिमाग में डालता वो चीज हम जो भी करते हैं। वो नरेंद्र मोदी जी भी हमको बताया था कि इंस्टेंट उनके दिल में आता है वो करते हैं। आज हमारे फिर सावित्र भाई रात में फोन किया मुझे, भैया मार मंच करो कौन थी, मेरा दिल नहीं कर रहा है आप बुलाए और मैं नहीं आई, तो आज सब प्रोग्राम छोड़कर आई है, उनको भी मैं हमारे पूरे तांडे की तरफ से भरपूर तांडे की तरफ से गोपाल जो यादव मेमोरियल ट्रस्ट की तरफ से उनकी सारी टीम को मैं उनको आश्वासन देता हूँ जब तक मैं जिंदा रहता हूँ जब तक मेरी सांस रहती है श्वास रहती है हम आपको कभी नहीं छोड़ेंगे हाथ आपका। वाह 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 वाह, क्योंकि आप आपको भगवान ने ऐसी देन दी है कि हर लोगों को देन नहीं देता, ये देन पवित्र देन है, ये बंजारा समाज का एक बोलते हैं एक प्रॉपर्टी है ट्रेजर है, ये प्रॉपर्टी एक आस्ती है बंजारा समाज का, उसको आप संभाल के रखना है, आपको कभी कुछ भी विपत्ति आए तो हम आपके साथ हैं आपके सब लोगों के साथ। और पूरे आज मेरे बात भी सुन रहे होंगे, हमारा कोई हम कोई मैं बुला किसी को भी बुला सकता था मैं, आज हमारे मुख्यमंत्री भी आए और बड़े बड़े मंत्री भी आए, वो है हमको वो हमारे बड़े हमारे उनका आशीर्वाद हमारे पे है, लेकिन मैं आज सिर्फ सिर्फ हमारे लोगों का हमारे जो चिंचोड़ी और चिंचोड़ी के आजू बाजू और हमारे समाज के लोगों को ये बहुत सीधा सा प्रोग्राम को सिंपल प्रोग्राम करने के बुलाया था। आज बहुत खुशी से सुबह से आज हमारे हरपुर मुत्या भी दो घंटे बैठे अवधूत मुत्या बैठे हैं, आज कम से कम सब साधु संत लोग हमको यहाँ आकर बैठ गए। हमारे नरेंद्र मोदी जी जब मैं दो दिन नेशनल एग्जीक्यूटिव कमेटी मीट गया था तो वहाँ पे बता रहे थे, दो दिन हमारे साथ रहे दिन रात, तो वहाँ पे बता रहे थे एक हिंदुस्तान को ऐसा मौका आया है भारत देश के इतना अवकाश शिखर ये मौका आप कभी नहीं छोड़ने का, सारे जहां में सारे जग में भारत देश नंबर वन ने होने का दिन आया है। चप्पल 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 आज वो बता रहे थे मैं ये की आवाज दिया था, नरेंद्र मोदी जी बोला कि ये की आवाज दिया था मैं कुछ कंट्री को बात करने के लिए, 122 देश आकर मेरे को बात करने लगे, तो आज अब ये तरीके का पर्व आया है अभिवृद्धि पर्व बंदित है ना वेलू बंदे सण मनुष्य बिटे सण तन बिटे नम व्यत
ನಮ್ಮ ಜನಕ್ಕೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ತಂದೆ ಗೋಪಾಲ್ ದೇವ್ ಜಾಧವ್ ಅವರ ಪುಣ್ಯಸ್ಮರಣೆಗೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದಿರಿ. ಎಲ್ಲ ಬಂದವರ ಪಾದಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ ಎಲ್ಲರಿಗೆ. ಬಹಳ ಜನರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಇವತ್ತು ಸಾಯಂಕಾಲ ನಮ್ದು ವಿಶೇಷ ದೇವಿ ಪೂಜೆ ಇದೆ. ನಮ್ಮ ಬಂಜಾರ ಸಮಾಜದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಇದೆ. ನಮ್ಮ ದೇವಿ ಪೂಜೆ ಆಗಿ ದೇವಿ ಊಟ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಿಗ್ತದೆ. ಎಷ್ಟೇ ಮಂದಿ ಬರ್ಬೋದು, ಬಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಬರ್ತಾರೆ ಜಾಸ್ತಿ ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ. ಈ ಸಂತಪ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮ್ಮ ರಾಜು ವೆಂಕಟಾಪುರ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬಂದಾರ, ಮಾರುತಿ ಶೈಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲ ಭಾಗದವರು ಬಂದಾರ, ಅವರ ಸುಭಾಷ್ ಗಾಯಕ್ ಗಾಯಕ್ ಸುಭಾಷ್ ಜೋಡಿ ಆದ್ರೆ ಸುಭಾಷ್ ಗಾಯಕ್ તમારી પવિત્રતા રેકોર્ડ નો સમાજ બારે માં દેશ બારે માં જો સરકાર કામ કરી કોઈ તમ કામ કરે છો, તમ લોકો જાગૃત કરે છો, લોકો આજ વાત દેખા રહે છો. તમારી સોબત તમ કરના ભી રાજા. આજ નરેન્દ્ર મોદીજી આજ બંજારા સમાજ અવડા ધૈર્યા દેવો છે. રામરાવ બાપુર પર કોઈ તો ધૈર્યા પર સમાજ નરેન્દ્ર મોદીજી દેવો છે. નરેન્દ્ર મોદીજી બાપુ ઘણો બાપુરો જીવન રો લાશ દાડો, બાપુરો જીવન રો લાશ દાડો. નરેન્દ્ર મોદીજી ભાષણ સાંભળો છો. નમ રામરાવ બાપુ કોને દિન જીવનદ અંતિમ દિન કોને દિન મુંબઈ નરેન્દ્ર મોદીજી અવર ભાષણ કેળે સ્વર્ગવાસ આગિદ્દારે. ઇવત્તુ નરેન્દ્ર મોદીયવરો ಸಂತರಲ್ಲಿ ಮಹಾಸಂತರಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಅವರ ಯುಗ ಇದೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗೋಣ. ನಮ್ಮ ಎಲ್ಲರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಆರಾಮಾಗಿ ಕೂಡ್ಬೋದು ಇರ್ಬೋದು. ನಮ್ಮ ಸುಭಾಷ್ ಈಗ ಒಂದೆರಡು ತಾಸು ಬ್ರೇಕ್ ಆದ್ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಇವ್ರಿ ಯಾರು ಈ ಕಾನೂನು ಕರಾರು ಎಲ್ಲರಿಗೆ ಚಾ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು ವಿನಂತಿ. ಅದು ಒನ್ ರೌಂಡ್ ಆಫ್ ಟೀ. ರಾಜು ರಾಜು ಜಾಧವ್ ಅಧ್ಯಕ್ಷರೇ, ನೀವು ನಿಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ಚಾ ಕುಡಿಸ್ಬೇಕು ಎಲ್ಲರಿಗೆ. ಒಂದ್ ರೌಂಡ್ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಚಾ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟದ. ಹಮಾರೇ ವೆಲ್ ವಿಶರ್ ಹೈ ವೀರೇಶ್ವರ್ ಲಿಂಗಾಯತ್ ಸಮಾಜ್ ಕೆ ಬಡೆ ಡಾಕ್ಟರ್ ಹೈ. ನಮ್ ನಾಗೇಶ್ವರ ಕೋರಾವ್ ಬಂದಾರ. ಇವರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ವೆಲ್ ವಿಶರ್, ನಮ್ ತಾಂಡೂರ್ ಬಂದಿರೋ ನಮ್ ಕರ್ನಾಟಕದವ್ರೆ ಗಡಿಪ. ಇವರೆಲ್ಲ ಬಂದ್ರು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ. थोड़ा सा अंतिम क्षण में इस समाज को जो मैसेज दिया है उसके साक्षीदार हैं हम. अरे सुन सुन रे सुन सुन रे मैं माटी मैं बोलूं जो जोर से माता मेरे बेटी से तुमसे जाने की सामूहिक बात है. अपनों तो राम राम बापू आज देश में हिंदुताणी नरेंद्र मोदी जी पकड़म इंदिरा गांधी लोग से झुकन प्रणाम करम सारी देश में गोरमाटी समाज एक अस्तित्व निर्माण करम आखिरी क्षण में जो सप्त ये गोरमाटी समाज ने मैसेज दिनो छ वो डॉक्टर उमेश जी जाधव साहब है ना. अरे मैं भी निकालना है जी पूरे हाथे दिन चायल के में गूगल में जाता है. डॉक्टर उमेश जी जाधव साहब है ना माथे ऊपर कह बात तो तेल लगा दो सर. एक बड़ा जोरदार ताली बजाओ. डॉक्टर उमेश जी जाधव साहब है सर उम्र साक्षी चाहम
चार पांच मंत्री आपण राम राठोड आणि शंकर जाधव साहेब ही कसे चालू केलं तुम्ही बात करतो रामराव बापू पूरी जबाबदारी डॉक्टर उमेश जाधव साहेब ऊपर घाल गो सर ही माथे ऊपर तेल लगाय फोटो तार है और हाथ और की और कने थी कई बात तो थोड़े से कृपया डॉक्टर साहब हाथ में दिनों से माथे पर तेल लगाड़ तू गोली कोनी आ रही थी वाते कोनी आ रही थी नड़ी व्यक्ति मुड़े ऊपर अरे जातू जातू कई बात तो एक इशारा किलो सा रामराव बापू कि सारे समाज ना गोला करन ये भारत देश है कई बात तो ये हम गोला करता है कई बात तो सारी समाज ना एकत्र लानो ये मार जवाबदारी मैं किलो पुलिस को काम आज डॉक्टर उमेश जाधव साहब प्रोन करूं सब सब करे तालियां 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 महाराज की जय। मैं आज ये बात कैसे क्यों रोचू करता हूँ आज आये बार दाने में ये सारी समाज और जवाबदारी तुम्हारे ऊपर है भगवान सेवा भया यारी मरिया मत मैं आरोग्य भाग्य प्रदान करे था ये सारी समाज तुम्हारे लाल था ये समाज और प्रेम आज 10 वर्ष की हम देख रहे था सारी भारत देश में सारी गोरमाटी समाज ना ये संस्कृति ना ये धर्म ना कोई जगारे भी है तो डॉक्टर उमेश जाधव साहब था और कई बात तो रूणी ये समाज रहता सारी भारत देश और गोरमाटी ये देश में कोई तो इतिहास बनाए रामराव बापू सेवा भया बात तो डॉक्टर उमेश जाधव साहब से डॉक्टर उमेश जाधव साहब उठो 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 करण जी सारी समाज और प्रेम उठो 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 आज ये तांडव में आता है कई बात तो ईदो चेक कर बैठ से उड़िया औणा मोटो कार्यक्रम कर रहा था ये मान करो पानी पर सारी समाज में एक इतिहास बना रहा काम आज गोपाल देव जाधव साहब जो जुड़ो को सपनो डॉक्टर उमेश जाधव जी साहब कर रहा था उठा रहा था और जान है लोगो इस समाज ऊपर प्रेम रहा था और इस सारी समाज और प्रेम और जान है लोगो कई बात तो वन देवाल था हम तो ना मैंने धरे थी समाज सारी तमाम लाल था ना रुका है ना कभी बिका है ना कभी झुका है ऐसा ये समाज है ये सारा समाज आपके साथ में है आपके तालियां 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 एक मेंबर ऑफ पार्लियामेंट रात 3:30 ताने में जाता है हमारी माता बहन ने प्रबोधन करा था मार गुरबाटी कत पसारा वत भेजा था कतर खती कुर्ती ने रोते भी हेड भेजा था कई घालत को खाओ था तांडो घर ईद मारो परिवार के तारी रातंदार काम करे वाले देश में अगर कोई भी है तो उमेश जाधव साहब था एक छोड़न नेता कहे बात तो उठो उठो भाई तुम घालो आधुनिक युग में बापू रामराव महाराज पीछे उठो फुल फुल उठ जाते माता ऊपर तेल लगाड़ो चा उठो 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 माता ने कहे बात तो तेल लगाड़ो तो माता ने ठंडो रखाड़े सारू अने हाथर में कहे बात तो कहीं तरी देवो चा तो अधिकार रखाड़े सारू आणि समाजाने एक मेसेज देतो छा हनु राउंड हात किदो छा सारी भारत देशाने गोळा करवाळो अगर कोई भी है तो डॉक्टर उमेश जाधव साहेब चप्पा तालियां 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 सारी समाज रोडी के हार्दिक हार्दिक स्वागत है धन्यवाद थैंक यू थैंक यू थैंक यू भाई तुम का दिवाते कछो भाई के काय बातें करो उमेश जाधव यार काम आ रखती कर रहा हूं राइट राइट ये एक दिवाते कछो भैरो घणो चाहते के नाते निकाली भाई हजारे दिए जा रोटे दिए जा रही लोटे के नाती निकाली वाह ना तो बाबू की बोलो कृष्ण महाराज की बोलो भारत माता की
आज तमु चेन धन्यवाद करो छो तम से मार बाप गोपाल देव यादव कार्यक्रम मनाया छो तमार पाद कमले मार साष्टांग नमस्कार तमुन चेन मारम से सीनियर पूछो चेन गोपाल देव यादव इतिहास कहीं जो तो आगे पीढ़ी भी अपन इतिहास मालूम करें आज ये भाग चिंचोली चितापुर शैक्षणिक वागे अभिवृद्धि होने का तो नार गोपाल देव यादव बापू हमारो गिरा सिंह राठौर खंडाल देसिंग राठौर अर्जुन के अंदर एक टीम घन मोट टीम बैठी जरा उन शिक्षण तो को नहीं शिक्षण तो कोणी तो भी संगठन करण बाबा साहेब अंबेडकर का जो शिक्षण संगठन है तो होराट का जो शिक्षण है वहां जो कौन जोर दिने तो कौन वो त्रिमूर्ति चलाए अब उन नामे पर आज अपन सारी समाज समाज में यशिम घानू का तो गोपाल देव यादव और घणो मोटो हाथ चला आज अपन एजुकेशन ते अंगारे था आज से सहूलत बन रोज आप लोग आज आप लोग ने रामराव बापू युग नरेंद्र मोदी जी युग अपन से स्वामी जी यदुर युग में अपन था अपन से एकता दी रहनो अपन आग शिक्षण सामु जाप जोर देनो अन रामराव बापू के तो दारू छोड़ो दूध पियो दारू छोड़ो आप आज से आज तम कम से कम कम करते करते पूरा छोड़ देने को नारू ने दी शिक्षण सामु जोर देनो यानी बापे मर्यादी देनो भाई बहन ते मैं शेखारी के लिए शेखारी जो तुम्हारे प्यास अनापन उन्होंने शोका समाज का गरीब समाज का पर जनसंख्या तापा था वो सेंसर कर रहे हैं गरीब समाज का आज से मटे में वतत करती भी सेवा कुन तापा कर रहे तो आज बंजारा समाज है हमारे गोपाल बटोचा हमारे चन्नूर चन्नूर और कुतर गोपाल उगियार वाले के ऊपर इतिहास के बारे में आज अबे प्रोग्राम अबद मुख्य ने प्रोग्राम ये मुख्य लपोर स्वामी गुरु को लेला और होल में क्या नम प्रोग्राम चालू आकर पूरा रात्रि ये लोग भजन में गाय में कार्यक्रम करो ये अपोर्ट कार्यक्रम में हमें रात्रि नाम कार्यक्रम हो रहा क्या जाऊँ तो कौन तुम चेत रेन कार्यक्रम में अटेंड करो कर विनिति करें आज से स्वामी का मुद्दा अब अपोर अपोर माता तरह और आश्वासन मारे और ये हो गया था अभी तुम चेत धन्यवाद करो तो अजी प्रोग्राम कंटिन्यू सर ये टेम्पररी ये मुद्दा और से उन्होंने कार्य मटाओ थोड़े दिन आमे लेते उन्होंने टाइम दापा का लेते हैं तावेलर शीघ्रो तब तावेलर बंदी देख कर निम्न पादे के नमस्कार मारे ना वो चिरुने आगे ते हुए निम्न युवती ने कार्य के मंदी देख कर योर जलमा योर से हुट पर उन्हें से वार्ता हो रही साथ चलन दे देना एक निम आशुवाद की तरह नाम ये वीडियो ले ना हुई वाह 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 मार छोरी वाह निम आशुवाद की बेटी क्या इन्हीं अंदर नाम बंद है तो ले फोन क्या गला अगर निम आशुवाद ना वर्डे कैसा नाम मार के भी निम आशुवाद निर्भय कर चले विनंति मारी नन के यो तो माता ने के ना ये ला कागज को बात में बिठ चुरा क्यों नहीं है पवन सानिध्य दिव्य सानिध्यव वह समारंभव उद्घाटन श्री डॉक्टर चन्नवीर शिवाचार्य महासभा सुक्षेत्र हरकोड़ श्री मार्ग
अर्घन नित्यत जैन चासरता कर्मेति विमांसकाः सोयं यो विदधात् वांछित फलं त्रैलोक्यनाथा चराचरम् परम पूज्य जन तुम्हें बंद भागवी विशेषवा नम लंबाणी जनांग संस्कृति नम लंबाणी जनांगद विचार इन सविंद सी बहुशल नम महि कार्यक्रम भागवस बंद बहुत विजृंभ कार्यक्रम कार्यक्रम बाल्यून आरंभ कार्यक्रम नड़ी विशेषवा नम गोपाल जाधव कुटुब अब डॉक्टर उमेश यादव मामा रामचंद्र यादव मामा नम नानी इन्हे नमी मासी सो नोड़ी सतोष आते प्रति वर्ष आगोन हर आनंद खुशी वी हम नानक व्यक्ति से ना भेट सूर्य मान रमते थे हमसे मोट वेट को भागे मतरा काम कर बेटा मामा हत्या काम कर देखे मन घर खुशी होता और तोते वे हमें भी ऐसा काम करे था अच्छे देखा था हम उनसे भी एक हमारा कहीं कुटुंब एक जोन कार्यक्रम कर रहा था अरे भाग्य में इनको मार हमारे मामा आशीर्वाद कर में ले तो बोले गेमती कर में ले तो आना वो आपको समाज का नाम दिल्ली लोग नहीं जानते करता है कोई किधर को नहीं उस कार्यक्रम में राजकीय महान मामा आपण समाज गौरव आपण समाज धक्के न एक एक माणूस कळत असतो आपण डॉक्टर उमेश यादव मामा संतोष भाणतो आहे ना मामा का हमारे पार्टी दूसरो रही है कहीं काम करते भी पर करो अपना समाज सारू कर लो आप समाज काम आओ तो कुर्सी पक्ष पार्टी न देखो जो हम सब होराटा काम करने जा रहे था आंग भी हम एक करने जामा था करके ना मतास मामा विशेष करके फोन करके लो बड़ी प्रकाश तो हाथ में कर मामा मार नाना कार्यक्रम बन आएगा तो उनको भाई करके ना बिजापुर नाथ बिजापुर नाम प्रभावित चाहो अजी ही कार्यक्रम मोटे प्रमाण दिवे ना मैं एक दिदान हूँ के बच्चों पर ट्रेन वेरी कौन थी मैं दस एक दान हुए पक्षा आगे दसरा दिन हम दौड़े मैं अतान आप से अपन फैमिली ने कार्यक्रम करा करेंगे ना मन अतान वादे करे ना अवकाश के लिए तुम शेन वंशन विशेषवा मल्लिनाथ महाराज भाग नम मामा आशीर्वाद ननगू चुनाव आशीर्वाद नम आशीर्वाद नम मेले नम कुटुंबद मेले मत नम समाज मेले नहीं यू नमेंगे मार्गदर्शन नमु आशीर्वादी नमन का होगी अंत तमें प्रार्थने मलके महाराज बहुश ना भाला चिखा वीर सिंग नाना अली बर भाला सण
इवत नोड़ नम आशीर्वाद पड़ी नन के बहुत सौभाग्य नान भावस्तनीलू सी भाग नम जना के आशीर्वाद नम्बर आगे अंत प्रति वर्ष आशीर्वाद बहुत सतोष आते नम आशीर्वाद इी अंत नन माता विशेषवा सावित्री बाई दिल्ली पकड़ नमस्कार कर लेना तम सेवा भाया मरियामा से आज हरो बरो रखाड़े न आज मारी आड़ी आई वीक होती आराम से जीवन जना आयर वीक होती चाले वीक होती तू जान आलो प्रकाश ये कार्यक्रम तू मिस न कर लो नाना हृदय में अपन कार्यक्रम कर ले कर मामा ने मामी से नानो कर आलो कर परमात्मा मन विशेष वाके मारी आड़ी केन मिले सर अजी अजी को हम से होना तामा सा आई पूजा कर लो कर मम्मी बोल मिले सर अजी हम आमा सा से भड़ना अपन कार्यक्रम ऐकू करना करो प्रति वर्ष कर्म करेंगे ना तब से विनती करें आई सेवा लाल मरे मात से सेन आसो हरो भरो रखाने करेंगे ना मैंने इतनी बातें करना होगा इसे तब से राम राम के मरवा तो मिलता है और पूरा टाइम कोटी दारे हवाई मलिना मुझे और कोड़ा इडी भारत देश देगा यह हो जाए बंदू थर्ड प्यूर गाड़ी पिस्तरो ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಕೂಡ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ರೀತಿಯಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಚಿಂಚೋಳಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ ನಮ್ಮ ಮಲ್ಕೇಡ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಚಿಂಚೋಳಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಠದ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ ಬಂದ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ವಂದಿಸಿ ನಾನು ಎರಡು ಮಾತು ಕೂಡ್ತೀನಿ ಆಜ ಗೋರ್ಮಟ್ಟಿನ ಏನು ಮಾತಾಡಬೇಕಂತ ಬೋಲೋ ಶಿವಲಾಲ್ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಮಾರೇ ಕುಲದೇವೇ ಕೌತುಂಬದು ಮಾರೇ ಮೋರ ಧರ್ಮೇನ अने ती मोटो दान दाने ती मोटो ज्ञान प्रेम नजरे ती देख जगे मां से ती मोटो चमत्कारो मन मन एक मंदिर मन है पूजा मन ही है ईश्वर मन से बड़ा न कोई कह गई दास कभी कह गई दास की आग लगे आकाश में गिने कई तलवार संत न होते इस धरती पे तो लड़ मरता ये संसार लड़ मरता ये संसार सत्य छ ईश्वर प्रेम ही पूजा सुंदर ही संसार वेद शास्त्र से मन शांत सारू निसर्ग जीवने रो आधार स्वर्ग नर के न गुण दीटो से जय धरती पर आँखों कर्म कर स्वर्ग मणिय गुरु नर के रुदान विद्या बुद्धि ज्ञान ले सारू विद्या बुद्धि ज्ञान ले सारू जीवन मां गुरु कर सुंदर ही शरीर स्वास्थ्य रे सारू आचे आहारे रो सेवन करो बोलो जगत गुरु सेवा लाल महाराज की कोटि-कोटि प्रणाम कार्यक्रम में उपस्थित बंजारा समाज नेता विभागीय सांसद जनप्रिय जननायक डॉक्टर रमेश जी यादव साहब ये क्षेत्र में जनप्रिय शासक यादव साहब वेदी के विराजमान से गण्य मान्य हाथ में रामनामी जय से वाला करतो एक प्रार्थना एक स्वागत की फूल चढ़ाओ चरने नरे तार फूल चढ़ाओ तारे चरने मां भजन तारे मां तेरो
गोपाल देव जाधव साहब पुण्य स्मरण कार्यक्रम एक कार्यक्रम में ना शेर स्वागत करते हुए स्वागत गाना राम राम फूल चढ़ाऊं तारे चरण में गाऊं भजन तारे नामे हो फूल चढ़ाऊं चरण कार्यक्रम अपने देखे मड़ो जादव फैमिली आज पूरे भारत देशर में शिक्षित हुए ताली ने सारी देशर में नाम की दो डॉक्टर उमेश जी जादव साहब एक बड़ा जोरदार ताली बजाता हूं तुमसे सम्मान करूं कर मैं विनती करता हूं जादव फैमिली शिक्षित हुए धन्यवाद लाल महाराज की और भवानी माता की स्वागत स्वागत धन्यवाद समारंभ के आगमिसिरुव सन्मान्य श्री रविराज कोरवियवरु कूड आजादी के दौर आजादी के वक्त पे बुरी हालात से गुजर रहा था और हिंदुस्तान के बंजारे
वन वन जंगल में डोंगर में भटक रहे थे, तब लोगों को जंगल से गांव शहर चलो, पढ़ाई करो, आगे बढ़ो, ये उन्होंने एक नारा दिया था। हम एक बार उस युग पुरुष को, महानायक को शत शत प्रणाम करते हैं, स्वर्गीय गोपाल देव यादव जी को। सावित्री बाई, लेट्स स्टार्ट। ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕುರ್ಚಿ ಹಾಕಿಸ್ಬೇಕು, ವೇದಿಕೆ ಎದುರುಗಡೆಲ್ಲೆಲ್ಲ ನಿಂತಿರೋ ಕುರ್ಚಿಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಕುರ್ಚಿ ಹಾಕಿಸ್ಬೇಕಾಗಿರಂತೆ. ಸ್ವಲ್ಪ ವಾಲ್ಯೂಮ್ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ರು. ಮುನೀರ್ ಮುನೀರ್ ಟೆಂಟಸ್ನವರು, ಶಾಮಿಯನ್ನ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಕುರ್ಚಿಯನ್ನ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಸೌಂಡ್ ಇದ್ದಾರೆ, ಅದನ್ನ ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲ ಸಾಲಾಗಿ ನಿಲ್ಲಿಸ್ಬೇಕಾಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಶ್ರೀಮತಿ ನರಸಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮಣ ಔಂಟಿಯವರು ಕೂಡ ವೇದಿಕೆ ಆಗಮಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ಈ ನಾಡಿನ ಪ್ರಖ್ಯಾತ ಗಾಯಕಿ ಗದಗಿನಿಂದ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಮೂರ್ತಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವರಿಂದ ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಗೀತ ರಸದೋತ್ತರವನ್ನು ನೀಡಲಾಗಿತ್ತು. ಈ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಇವತ್ತು ಪುಣ್ಯಾರಾಧನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಗದಗಿನಿಂದ, ಬಹುದೂರ ಗದಗಿನಿಂದ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಅನೇಕ ಕವಿ ಕಲಾವಿದರು ಕೂಡ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಕ್ರಿಕೆಟ್ ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಪ್ರಪ್ರಥಮ ಸಂತ ಶ್ರೀ ಶಿವಲಾಲ್ ಮಹಾರಾಜನ ಹರಿದುಕೊಂಡಾನೆ. ಡಾಕ್ಟರ್ ತಪಸ್ವಿನಿ ರಾಮರಾವ್ ಮಹಾರಾಜ್ ಸರಿಪುರ ದೇಶಿರ್ಮೈ ನಾಮ ಕರ್ಗೋಲ್ ಜುಕೋನ್ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದಿತಿ ಅರಿ ವೇದಿಕೆ ಪರ್ಯಾನ್ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ವ ಎಲ್ಲ ಗುರುಜಿಯವರ ಪಾದವೃಂದದಲ್ಲಿ ನಾನು ಪಡಮುಟ್ಟು, ಮಾತೋಶ್ರೀಯವರ ಪಾದವೃಂದದಲ್ಲಿ ಪಡಮುಟ್ಟು, ಗಣಿ ನೇತಾ ಬಡೆ ಬಡೆ ನೇತಾ ಲೋಕ್ ತಮೇ ಶೇನಜ್ ಮಾರ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ನಮನ ಕರ್ತಾನೆ, ನಮಸ್ಕಾರ ಕರ್ತಾನೆ. ಮಾರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶುರುವಾಗ್ತದೆ. ಅನಿ ಬಾಪುರ ಪುಣ್ಯ ಸ್ಮರಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಗೋಪಾಲ್ ದೇವ್ ಮಹಾರಾಜೆ ಏಕ ಐತಿಹಾಸಿಕ ಏಕ ಸ್ಥಳ ವೇಗೋ ಜೀವ ವೇಗೋ ಪೂರ ದೇಶರ್ಮೈ ಭಾರತ ದೇಶರ್ಮೈ ಶತ ಶತಮಾನರ್ಮೈ ನಾಮರ ಕಾಡೆ ಈ ಸಾರಿ ಜಾದವ್ ಪರಿವಾರ ಅರೆ ಸಾರಿ ಗುಲ್ಬರ್ಗ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಘರ್ಣ ತಮ್ಮ ಕಿಸ್ಮತ್ ಲೋಕ ಚೋ ತಮ್ಮ ಸಾತ ಸಾತ್ ಹಲಿಗಿ ಸಾರ ಸಾರೆ ಬಂಜಾರ ಸಾರಿ ದೇಶ ಭಾರತ ಲೋಕ ಕೈ ಸ ಎಂ ಪಿ ಸಾಬೇರ್ ಅರೆ ದರ್ಶನ ದೇವರ ದರ್ಶನ ವಜುವೆ ದಾವಸ್ ಕರಣ ಕೇರ್ವಾ ಛ ಈ ಒಂದು ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನದೊಂದಿಗೆ ತನು ಮನ
तम हवे एला कड़े लिंग स्थापने भक्तर कष्ट दूर मत पूज्यर नम हवा मल्लिकार्जुन मल्लय्य मध्यू नम जनप्रिय संसद बड़वर बंधु अत्यंत नमें आत्मीयर सन्मान्य डाक्टर उमेश जाधव रू अदे रीतिवर मगनक भाग चिंचोली तूक जनप्रिय शासक नम अविनाश जाधव रू समारंभ पागे पूज्य श्रीवरलू पत्रिका बलगदरलू एल शरणरली शरणीयरली अनंत शरण शरणार्थी परम पूज्य अरकोड़ श्रीवर मतना अदा मेले नानुमात मुगस्त इतु नेपड़े नावेलू याकंद्रेगे नम भाग कलबुर्गिय संसदर सन्मान्य डाक्टर उमेश जाधव नमगू मत मुखरबील नम मठकू मणितको अत्यंत अविनाभाव संबंध हेगनबूद नल्वत वर्ष हेतनी नल्वत वर्ष नान हूर एपत् इसवेल इे मुखरबील सदर्भली ಶುಭ್ರವಾಗಿರತಕ್ಕಂತ ಕಾದಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಹಾಕೊಂಡು ಶುಭ್ರವಾಗಿರತಕ್ಕಂತ ಕಾದಿಯ ದೋತ್ರವನ್ನು ಉಡುತ್ತಿದ್ರು ಆಮೇಲೆ ಶುಭ್ರವಾಗಿರತಕ್ಕಂತ ಕಾದಿಯ ರುಂಬಾಲವನ್ನು ಸುತ್ತಿದ್ರು ಮೇಲೆ ಒಂದು ಕೋಟ್ ಹಾಕ್ತಿದ್ರು ಅದರ ಎಲ್ಲ ಶುಭ್ರವಾಗಿರತಕ್ಕಂತ ವಸ್ತುಗಳಿದ್ದು ಆ ತಲೆ ಮೇಲೆ ಇರತಕ್ಕಂತ ರುಂಬಾಲ ಕೂಡ ಶುಭ್ರವಾಗಿರತಕ್ಕಂತ ವಸ್ತು ಆಮೇಲೆ ಒಳಗಿರತಕ್ಕಂತ ಬಟ್ಟೆ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಬೆಳಪಾಗಿರತಕ್ಕಂತ ವಸ್ತು ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಉಡತಕ್ಕಂಥ ಏನು ದೋತ್ರಿ ಇತ್ತಲ್ಲ ಅದು ಕೂಡ ಶುಭ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತು ಇತ್ತು ಆದರೆ ಎಷ್ಟು ಶುಭ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತು ಇದ್ದು ಅದೇ ರೀತಿ ಅವರ ಮನಸ್ಸು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಶುಭ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತು ಇತ್ತು ಚಪ್ಪಾಳೆ ತಲೆ ತಲೆ ಶುಭ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತು ಇತ್ತು ನಿಜವಾಗಿ ಅವರು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇನು ಎತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಅವರು ಯಾವನು ಎಷ್ಟು ಎತ್ತಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಪಂಥ ಪ್ರಧಾನಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲಾಲ್ ಬಹದ್ದೂರ್ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅವರ ಹೆಸರು ಕೇಳಿರಲಿಲ್ಲ ಆ ಲಾಲ್ ಬಹದ್ದೂರ್ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅವರು ಎಷ್ಟಿದ್ರು ಎತ್ತಿದ್ರು ಅಷ್ಟೇ ಎತ್ತಿದ್ರು ಜಾಧವರೇ ಅದಕ್ಕಾಗಿ ಅಂತ ಒಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಅವ್ರ ಹೆಸರೇ ಏನಂದ್ರೆ ಗೋಪಾಲ ಅವ್ರ ಹೆಸರೇ ಗೋಪಾಲ ದೇವ ನೋಡಿ ಏನ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಹೆಸರಂದ್ರೆ ಗೋಪಾಲ ಪ್ಲಸ್ ದೇವ ದೇವರಂದ್ರೆ ಬೇರೆ ಅಲ್ಲ ಗೋಪಾಲ ಅಂದ್ರೆ ಬೇರೆ ಅಲ್ಲ ಈ ಗೋಪಾಲ ದೇವ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಕುದುರೆ ಇತ್ತು ಅವ್ರ ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಕೂರ್ತಿದ್ರು ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು ನೇರವಾಗಿ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತಿದ್ರು ಅಟ್ಕಲ್ಲಿ ಬರ್ತಿದ್ರು ರಡಗಲಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ ಹಾದು ಇಲ್ಲಿ ಮುಕ್ರೇಮಿಯಿಂದ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ತಾಂಡಕ್ಕೆ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ನನ್ನ ಮಠಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ರು ಮಠಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಬಂದ ಅಲ್ಲಿ ನನ್ನ ಹತ್ತರ ಕೂತ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಮಾತಾಡಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ಏನ್ ಕೇಳಿದಾಗ ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಉಮೇಶ್ ಜಾಧವ್ ಅವ್ರು ಬರ್ತಿದ್ರು ಮತ್ತ ಅವ್ರ ಜೊತೆ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಅವ್ರೆಲ್ಲರೂ ಬರ್ತಿದ್ರು ಅಲ್ಲಿ ಬಂದು ನೋಡಿದಾಗ ಏನ್ ಅನಿಸ್ತಿತ್ತಂದ್ರೆ ಒಬ್ಬ 12ನೇ ಶತಮಾನದ ಶರಣ ಏನ್ ಕೇಳಿದಾಗ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಪ್ರಸಾರ ಮಾಡ್ತಾರೇನೋ ಅಂತ ಅನಿಸ್ತಿತ್ತು ಹೆಸರು ಗೋಪಾಲ ದೇವ ಎಷ್ಟು ನಾಲ್ಕು ಹೆಸರು ಗೋಪಾಲ ದೇವ ಅಂದ್ರೆ ಐದು ಅಕ್ಷರಗಳು ಆದ್ರೆ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ಯದ ಹೆಸರುಗಳು ಎಷ್ಟಕ್ಕೆ ಬಂದವ್ರು ಒಂದೇ ಹೆಸರಿಗೆ ಬಂದದ್ರಿ ಒಂದೊಂದೇ ಹೆಸರು ಕರೀರಿ ಆಮೇಲೆ ಕೆಲವು ಮಂದಿ ಎರಡೆರಡು ಹೆಸರು ಬಂದ್ರು ಎರಡೆರಡು ಅದಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಇಲ್ಲ ಒಬ್ರು ಇದೇ ರೀತಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸುಮ್ಮನೆ ಹಾಸ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗುರುಗಳ ಹತ್ರ ಹೋದ್ರಂತೆ ಗುರುಗಳ ಹತ್ರ ಹೋಗಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ರು ಯಪ್ಪ ನನಗೆ ಹೆಣ್ಣು ಹುಟ್ಟ್ಯದ ಅದು ಎರಡೇ ಅಕ್ಷರ ಬರಬೇಕು ಏನಾದ್ರೂ ಹೆಸರು ಹೇಳಿದಾಗ ಅವಾಗ ಗುರುಗಳು ಹೇಳಿದ್ರು ಆ ಹುಡುಗಿ ಹೆಸರು ಜ್ಯೋತಿ 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 ಅಂತ ಹೆಸರಿಡಂದ್ರು ಜ್ಯೋತಿ ಅಂತ ಹೆಸರಿಟ್ಟ ಆಮೇಲೆ ಎರಡು ಮೂರು ವರ್ಷ ಆಯ್ತು ಮಾತು ಬಂದ ಯಪ್ಪ ಮತ್ತೊಂದು ಹೆಣ್ಣು ಹುಟ್ಟೇರಿ ಅಂತಂದ ಈಗೇನ ಎರಡೇ ಅಕ್ಷರ ಬರಬೇಕಂದಾಗ ಅವಾಗ ಅಂದ್ರೆ ಗುರುಗಳು ಮೊದಲನೇ ಹೆಸರು ಜ್ಯೋತಿ ಅಂತ ಇಟ್ಟಿ ಈ ಎರಡನೇ ಹೆಸರು ಏನ್ ಮಾಡಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರೀತಿ ಪ್ರೀತಿ ಅಂತ ಇಡುವಂದ್ರು ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಎರಡು ಮೂರು ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ ಮತ್ತೊಂದು ಹೆಣ್ಣು ಹುಡ್ತೀರಿ ಮತ್ತೊಂದು ಹೆಣ್ಣು ಹುಟ್ಟಿದಾಗ ಮತ್ತೆ ಬಂದ್ರು ಮತ್ತೆ ಬಂದು ಕೇಳ್ತಾರೆ ಏನಂದಾಗ ಅಪ್ಪಾಜಿ ಅವರೇ ನಮ್ಗೆ ಹೆಣ್ಣು ಹುಟ್ಟಿದೆ ಮೂರನೇದು ಏನ್ ಇಡಬೇಕಂದಾಗ ಗುರುಗಳು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರು ಮೊದಲನೇದು ಜ್ಯೋತಿ ಅದ ಆಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಅದ ಇವಾಗ ಏನ್ ಮಾಡದ ಕೀರ್ತಿ ಅಂತ ಹೆಸರು ಬಿಟ್ಟು ಇಟ್ಬಿಡಪ್ಪ ಅಂತಂದ್ರು ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಯ್ತು ಹೋದ್ರು ಮತ್ತೆ ನಾಲ್ಕೈದು ವರ್ಷ ಆದ್ರೆ ಮತ್ತೆ ತಿರುಗಿ ಬಂದ್ರೆ ಅಪ್ಪ ಮತ್ತೊಂದು ಹೆಣ್ಣು ಹುಟ್ಟಿದ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದಾಗ ಗುರುಗಳಿಗೆ ಬಹಳ ಸಿಟ್ಟು ಬಂತು ನೋಡಪ್ಪ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಜ್ಯೋತಿ ಅಂತ ಇಟ್ಟಿ ಪ್ರೀತಿ ಅಂತ ಇಟ್ಟಿ ಕೀರ್ತಿ ಅಂತ ಇಟ್ಟಿ ಈಗ ನಾಲ್ಕನೇ ಹುಡುಗಿ ಹೆಸರು ಕೋತಿ ಅಂತ ಇಟ್ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಲಾ
ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೆಂಗ್ ಬಂದ ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರ ಮಾಡಿ. ಮಕ್ಕಳ ಹೆಸರನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಇಡಂಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಗೋಪಾಲ ದೇವ್ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸೇವಾ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಗೋಪಾಲ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ ಇವತ್ತು ಏನ್ ಕೇಳಿದಾಗ ಡಾಕ್ಟರ್ ಉಮೇಶ್ ಯಾದವ್ ಅವರು ಇವತ್ತು ಎಂ ಎಲ್ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಎಂ ಪಿ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರ ಮಗ ಎಂ ಎಲ್ ಎ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇದು ಯಾರ ಆಶೀರ್ವಾದ ಅಂದ್ರೆ ಶರಣರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗೋಪಾಲ ದೇವರವರ ಆಶೀರ್ವಾದ ಆಶೀರ್ವಾದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಗೋಪಾಲ ದೇವ್ ಬಡವರ ಬಂಧುಗಳಾಗಿದ್ರು, ಎಲ್ಲರ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಶರಣರಾದವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಡವರ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಸಂತರ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಿಜವಾಗಿ ನಮ್ಮ ಗೋಪಾಲ ಇವತ್ತು ಸನ್ಮಾನ್ಯ ಉಮೇಶ್ ಜಾಧವ್ ಅವರಾಗ್ಲಿ, ಸನ್ಮಾನ್ಯ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ನಮ್ಮ ಅವಿನಾಶ್ ಜಾಧವ್ ಅವರಾಗ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಬಡವರ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಬಂಧುಗಳ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ನನಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಯ್ತು ಅವ್ರ ದೂರವಾಣಿ ಮಾಡಿ ಮುಖಾಂತರ ಮಾತಾಡಿದ್ರು. ಬುದ್ಧಿ ಬರ್ಬೇಕಂದಾಗ ಆದ್ರೂ ಒತ್ತಡ ಇತ್ತು, ಒತ್ತಡಿದ್ರು ಕೂಡ ನಾನು ಹೇಳಿದೆ ಸರಿಯಾಗಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಮಾಡಿ ಬರ್ತೀವಿ ಅಂದಾಗ ನಮ್ಮ ಗೊಣಗಿ ಗೌಡ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಸಮಯ ಆದ್ರೂ ಇಲ್ಲ ಅಂತ. ತಾವು ಬರ್ಬೇಕಂದಾಗ ನಾನು ಬಂದೆ. ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೋಡಿದಾಗ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಯ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಶರಣರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ನಮ್ಮದೊಂದು ಆಶಯದ ಏನ್ ಆಶಯ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸಲ ಕೇಂದ್ರ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಉಮೇಶ್ ಜಾಧವ್ ಅವರು ಮಂತ್ರಿ ಆಗಿ ಕೆಲಸ ನಮ್ಮ ಯಾಕಂದ್ರೆ ಆಗ್ಬೇಕು ಇಂಥವ್ರು ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಆಗ್ತಿದ್ರು ಮಣ್ಣೆ ಇವ್ರಿಗೇನು ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಅವ್ರ ನಂಬರ್ ಇತ್ತು. ಪೂಜೆ ಹರ್ಕೊಡಪ್ಪ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರ ಆಗ್ಬೇಕಲ್ಲ ಆಗ್ತಾರ ಅಂತ ನೀವು ಹೇಳ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಉಮೇಶ್ ಜಾಧವ್ ಯಾಕಂದ್ರೆ ಆಶಯ ಅಂದ್ರೆ ನಮ್ದು ಈ ಭಾಗದ ಹಿಂದುಳಿದ ಪ್ರದೇಶ, ಹಿಂದುಳಿದ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸನ್ಮಾನ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ವೀರೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್ ಹೋದ ಮೇಲೆ ಮತ್ತೊಬ್ಬರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಅಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಕಾಳಜಿ ಉಳಿತಕ್ಕಂಥ ಮಂತ್ರಿಗಳು ಯಾರೂ ಆಗಿಲ್ಲ. ಈ ಭಾಗದ ಕರ್ನಾಟಕ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದ ಕಾಳಜಿ ಉಳಿತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ ಶಾಸಕರು ಯಾರಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಉಮೇಶ್ ಜಾಧವ್ ಅವರಿದ್ದಾರೆ. ಜಾಧವ್ ಅವರು ಏನಾಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದು ಸಂಸದರಿದ್ದಾರೆ. ಆ ಸಂಸದರು ಒಂದು ಸಲ ಏನಾಗ್ಬೇಕು ಕೇಂದ್ರದ ಮಂತ್ರಿಗಳಾಗೋದು ನೋಡಬೇಕು. ಅದ್ರ ಜೊತೆ ನಮ್ಮ ಅವಿನಾಶ್ ಜಾಧವ್ ಕೂಡ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಂತ್ರಿ ಆಗ್ಬೇಕು. ಡಾಕ್ಟರ್ ಇದ್ರು ಕೂಡ ಅವ್ರು ಏನು ಅವರು ಎಷ್ಟು ಸರಳ. ಆ ತಂದೆ ಮಗ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಎಂ ಎಲ್ ಎ ಎಂ ಪಿ ಅನ್ನೋದೇ ಕಾಣಂಗಿಲ್ರಿ. ಒಬ್ಬರು ಎಂ ಎಲ್ ಎ ಎಂ ಪಿ ಇದ್ದವ್ರು ನೋಡಿ ಹೆಂಗ್ ಬರ್ತಾರೋ ಹೆಂಗ್ ನೋಡೋದು ಹೋಗ್ತಾರೋ. ಆದ್ರೆ ಎಷ್ಟು ಅವ್ರು ವಿನಯ, ಎಷ್ಟು ವ್ಯಕ್ತಿ, ಎಲ್ಲರಿಗೆ ಕೈ ಮುಗಿದು, ಎಲ್ಲರಿಗೇನು ವಿನಂತಿ ಮಾಡುದು, ನಾ ಎಲ್ಲ ನಿಮ್ ಸೇವಕ ಅನ್ನೋದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿದಾಗ ಆ ಪುಣ್ಯಾತ್ಮರಿಗೆ ವಿಷ್ಣುಗುರು ಬಸವಣ್ಣ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ ಆಗ್ಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿ ಪರಮ ಪೂಜೆ ಎಲ್ಲ ಹಾರ್ಕೊಡಪ್ಪವ್ರು ಈಗಾಗಲೇ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಇದೇ ಇರ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಹೇಳ್ತಿದ್ದೇವೆ. ಯಾಕೆ ಅಪ್ಪವ್ರು ನಮ್ಮಂದ್ರೆ ಬಹಳ ಆತ್ಮೀಯ ಇರ್ತಾರೆ. ಅಪ್ಪವ್ರು ಅಂದ್ರೆ ನೀವಾರು ಮಾತಾಡ್ರಿ, ನಾವಾರು ಮಾತಾಡ್ತೀವಿ, ಇಲ್ಲ ನೀವೇ ಮೊದಲು ಮಾತಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ನಮ್ಗೆ ಏನಂದ್ರೆ ಒಂದು ಇಂಜಿನ್ ಇದ್ದಂಗ. ಅವ್ರು ಈ ರೈಲ್ವೆಗೆ ಅಂತ ದೊಡ್ಡ ಇಂಜಿನ್ ಇರ್ತದಲ್ಲ, ಇಂಜಿನ್ ಮುಂದೆ ಹೋದ ನಾವು ಹಂಗೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಿದ್ದೇವೆ. ನಾವು ಕೂಡ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಇದೇ ಮುಖ್ರಮಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಬಹಳ ವರ್ಷ ಇದ್ದೆ, ನಿಮ್ಗೆ ಯಾರಿಗೂ ನೆನಪಿಲ್ಲ. ನಿಮ್ ತಾಂಡದಲ್ಲಿ ನಾ ಎಲ್ಲರೂ ಮನೆಗೆ ಬರ್ತಿದ್ವಿ. ಈ ತಾಂಡ, ಇನ್ನು ಮತ್ತೊಂದು ತಾಂಡ ಅದ, ಆಮೇಲೆ ಚಂದನಕೇರಿ ತಾಂಡ ಆಗಲಿ, ಆಮೇಲೆ ಮುಂದೆ ರುಮ್ಮಡಗಡ ತಾಂಡ, ಎಲ್ಲ ತಾಂಡಗಳಿಗೆ ನಾವು ಸಣ್ಣಗಿದ್ದಾಗ ಓಡಾಡ್ತಿದ್ದೆ. ಆದ್ರೆ ಈಗ ಏನು ಕೇಳಿದಾಗ ಹೋದ ಮೇಲೆ ಯಾವಾಗಾದ್ರೆ ಹಿಂಗೆ ನಮ್ಮ ಅವಿನ್ ಜಾಧವ್ ಅವರು ನಮ್ಮ ಅವಿನಾಶ್ ಅವ್ರು ಕರೆಸಿದಾಗ ಯಾವಾಗಲೂ ಬರ್ತಿದ್ದೇವೆ. ನಿಜವಾಗಿ ಈ ಭಾಗದ ತಾಂಡದ ಜನತೆ ಕೇಳಿ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯವರಿದ್ದೀರಿ, ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀರಿ. ನೀವು ನಿಜವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಕಲ್ಯಾಣ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ, ಉತ್ತಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡಿ. ನೀವು ಎರಡೇ ವಿನಂತಿ, ಬೇರೆ ಏನಿಲ್ಲ ನಮ್ದು. ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಉತ್ತಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಸ್ಕಾರ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಣ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ, ನಿನ್ನ ಹತ್ತಿರ 2 ರೂಪಾಯಿ ಇದ್ರೆ 1 ರೂಪಾಯಿ ಎದಕ್ ಖರ್ಚು ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಿನಗಾಗಿ ನೀ ಖರ್ಚು ಮಾಡೋದು ಹೇಳ್ತಾರೆ. 1 ರೂಪಾಯಿ ಎದಕ್ ಖರ್ಚು ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಪುಸ್ತಕಕ್ಕಾಗಿ ಖರ್ಚು ಮಾಡು, ಪುಸ್ತಕಕ್ಕಾಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳ ಓದು ಸಲುವಾಗಿ ಪುಸ್ತಕ ಖರ್ಚು ಮಾಡ್ರಿ, ನಿಮ್ಮ ದೇವರು ಒಳ್ಳೇದ ಮಾಡ್ತಾರಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿ ಇವರು 106 ವರ್ಷ ಬದುಕಿ ಬಾಳಿ ಉಭಯರು ಇನ್ನೂ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಶಕ್ತಿ ವಿಶ್ವಗುರು ಬಸವಣ್ಣ ಅವರು ಇಬ್ಬರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಲಿ ಅಂತ ಹಾರೈಸಿ ನಾನು 2 ಮಾತು ಮುಗಿಸಿದ್ದೇನೆ. ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಣ್ಣ. बाबू की बोलो, कृष्णा महाराज की बोलो, भारत माता, भारत माता की. आज तमुचे धन्यवाद करो छो. तमसे मार बाप गोपाल देव जाधव कार्यक्रम मनाया छो, तमार पाद कमले मार साष्टांग नमस्कार.
तमुन सेन महाराज सीनियर कुंसोदेन गोपाल देव जादूर इतिहास कहीं जो तो आगे पीढ़ी भी अपन इतिहास मालूम करे आज ये भाग चिंचोली चितापुर शैक्षणिक वागे अभिवृद्धि होने तो लार गोपाल देव जाधव बापू हमारो गिरा सिंह राठौर खणदाल जय सिंह राठौर अर्जुनगी अन्न टीम घर मोटी टीम बेती जरा शिक्षण तो को शिक्षण तो कोणी तो भी संगठन करण बाबा साहेब अंबेडकर का जो शिक्षण संगठन है तो होराट का जो शिक्षण है वहां जो कौन जोर दिने तो कौन वो त्रिमूर्ति चलाए अब बंधु नामे पर आज अपन सारी समाज समाज भी यशिम घानू का तो गोपाल देव जाधव और घोड़ो मोटो हाथ चला आज अपन एजुकेशन ध्यान आ रहे था आज से सहूलत बन रहे आप लोग आज आप लोग रामराव बापू युग नरेंद्र मोदी जी युग अपन से स्वामी जी यदुर युग में अपन था अपन से एकता थी रहो अपन आग शिक्षण समूह जापा जोर दे अन रामराव बापू के तो दारू छोड़ो दूध पियो दारू छोड़ो आप आज उससे आज तम कम से कम कम करते करते पूरा छोड़ देने को नारू विनती शिक्षण समूह छोड़ देनो यानी बापे मर्यादी देनो भाई बहन मर्यादी शोका समाज का गरीब समाज पर जनसंख्या तापा था सेंसर करना है गरीब समाज आज से मटे में वत कती भी सेवा कुन जापा के लिए तो आज बंजारा समाज हमारे गोपाल बटोच हमारे चन्नूर चन्नूर और कुतर गोपाल उगियार वादे के ऊपर इतिहास के बारे में आज अबे प्रोग्राम अबद मुख्य है प्रोग्राम ये मुख्य लपको स्वामी गुरु को लेला और होल में क्या दम प्रोग्राम चालू आकर पूरा रात्रि ये लोग भजन में गायन में कार्यक्रम बोलो ये लपको तो कार्यक्रम में आने रात्रि दम कार्यक्रम बोलो क्या जाओ तो कौन तुम चेत रेन कार्यक्रम अटेंड करो कर विनती करें आज से स्वामी को मुताब अपूर्ण अपोर माता तर और आश्वासन मारे और धन्यवाद करो तो अजी प्रोग्राम कंटिन्यू सर ये टेम्पररी ये मुद्दा और से उन्होंने कार्य मटा थोड़े दिन में लेते उन्होंने टाइम दापा गाले से तावेलर शीघ्रो तब तावेलर बंदी देख निम्न पादे ले नमस्कार मारे ना वो चिरुने आगे ते हुए निम्न युवती ने कार्य के मंदी देख गोल जलमा योजना हुटबल उन्हें से वार्षिक ओड़ी साचेलन दे देना आशीर्वाद ಸಮಾರಂಭವನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಕೈದಿರುವ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಚೆನ್ನವೀರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಸುಕ್ಷೇತ್ರ ಹರಿಕುಡ ಶ್ರೀಗಳು ಈ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಎಲ್ಲರ ಗೌರವದ ಚಪ್ಪಾಳಿ ಒಂದಿಗೆ ಈ ಆಶೀರ್ವಚನ ಮರಣ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸ್ವೀಕರಿಸಿದರು ಭಾಂಡೇ
अर्हन्नित्यत जेन चासनरता कर्मेति विमांसकाः सोऽयं यो विदधात् वाञ्छित फलं त्रैलोक्यनाथा तत्राचरम् परम पूज्य समाजद मेले आशीर्वादवन्नु नीडुत्तिरुवंतह परम पूज्य ಸೇವಾಲಾಲ್ ಮಹಾರಾಜರನ್ನು ಸ್ಮರಿಸಿ ಅನಂತ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ ಇಂದಿನ ಪವಿತ್ರ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಪರ್ವ ಕಾಲಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿ ತಮ್ಮ ದಿವ್ಯ ಸನ್ನಿಧಾನವನ್ನು ವಹಿಸಿರುವಂತಹ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಪರ್ವತಲಿಂಗ ಪರಮೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರವರಿಗೆ ವಂದಿಸಿ ಹುಣಸೂರು ಶ್ರೀಗಳವರಿಗೆ ವಂದಿಸಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಲಿಂಗ ಸ್ಥಾಪನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಹವಾ ಮಲ್ಲಿನಾಥರಿಂದ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹವಾ ಮಲ್ಲಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ವಂದಿಸಿ ಇಂತಹ ಪವಿತ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ರೂವಾರಿಗಳಾಗಿ ತಮ್ಮ ಗೋಪಾಲ್ ದೇವ್ ಯಾದವ್ ಅವರ ಟ್ರಸ್ಟಿನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ರೂವಾರಿಗಳಾಗಿ ಭಕ್ತಿವಂತ ಸಚಿವರಾಗಿ ಭಕ್ತಿವಂತ ಸಂಸದರಾಗಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿರುವಂತಹ ಶ್ರೀ ಉಮೇಶ್ ಯಾದವ್ ಅವರೇ ಶಾಸಕರಾದ ಅವಿನಾಶ್ ಯಾದವ್ ಅವರೇ ಯಾವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತನು ಮನ ಧನದಿಂದ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಅನುಭಾವಿಗಳೇ ಹಿರಿಯರೇ ಮಾತೆಯರೇ ಮಕ್ಕಳೇ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಹೃದಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನ ಶ್ರೀಚರಣಕ್ಕೆ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿಗಳು ಇಂದಿನ ಪವಿತ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೋಡಿದಾಗ ಗೋಪಾಲ್ ದೇವ್ ಯಾದವ್ ಅವರ ಪುಣ್ಯ ಸ್ಮರಣೋತ್ಸವದ ಈ ಪರ್ವ ಕಾಲವನ್ನು ನೋಡಿದಾಗ ನಮಗೆ ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಬಹುಶಃ ಬೆಡಸೂರು ತಾಂಡಾದಲ್ಲಿ ನಾವಿಲ್ಲ ಹಾರಕೋಳ ಜಾತ್ರಾದ ಶಿವಾನುಭವ ಚಿಂತನದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿ ಅನ್ನುವಂತಹ ಸದ್ಭಾವ ನಮಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತಹ ಆದರ್ಶ ಪುರುಷರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತ ಪುಣ್ಯ ಸ್ಮರಣೋತ್ಸವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿ ಅನೇಕ ವಿಧಾಯಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಉಮೇಶ್ ಯಾದವ್ ಅವರು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಿಜವಾಗಿ ಇವತ್ತ ಗೋಪಾಲ್ ದೇವ್ ಯಾದವ್ ಅವರು ಹೇಗಿದ್ರು ಎನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಕನ್ನಡದ ಜಾನಪದ ಕವಿಗಳು ಒಂದು ಕಡೆ ಬರಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಆಚಾರಕ್ಕರ ಸಾಗು ನೀತಿಗೆ ಪ್ರಭುವಾಗು ಮಾತಿನಲ್ಲಿ ಚೂಡ ಮಣಿಯಾಗು ನನ್ನ ಕಂದ ಜ್ಯೋತಿಯೇ ಆಗು ಜಗಕ್ಕೆಲ್ಲ ಎನ್ನುವ ತತ್ವದಂತೆ ಆಚಾರದಲ್ಲಿ ಅರಸರಾಗಿ ನೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಭುಗಳಾಗಿ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಚೂಡಾಮಣಿಯಾಗಿ ಬಂಜಾರ ಸಮಾಜದ ಈ ಭಾಗದ ಜ್ಯೋತಿಯಾಗಿ ಯಾರು ಬೆಳಗಿದ್ದಾರಂದ್ರೆ ಗೋಪಾಲ್ ದೇವ್ ಯಾದವ್ ಅವರು ಬೆಳಗಿದ್ದಾರೆ ಅವರೊಬ್ಬರೇ ಉದ್ಧಾರ ಆಗಲಿಲ್ಲ ಇಡೀ ಸಮಾಜಕ್ಕೆ ತನು ಮನ ಧನದಿಂದ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡುವಂತ ಒಬ್ಬ ಮಹಾತ್ಮರಾಗಿ ಗೋಪಾಲ್ ದೇವ್ ಯಾದವ್ ಅವರು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರ ಅಂಥವರ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನ ಮಹಾಜನವ ಏನಗತಃ ಸ ಪಂಥ ಎನ್ನುವ ಹಾಗೆ ಯಾವ ಮಹಾತ್ಮರು ಪುಣ್ಯ ಪುರುಷರು ಅನುಭಾವಿಗಳು ಸತ್ಪುರುಷರು ಹಾಕಿಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಆದರ್ಶ ಪದದಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ಕಾರ್ಯ ಮಾಡಬೇಕು ಎನ್ನುವಂತ ಸದ್ಭಾವನೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿರುವಂತಹ ಯಾರಾದರೂ ಇವತ್ತ ಸಂಸದರ ನಮ್ಮ ಉಮೇಶ್ ಯಾದವ್ ಅವರು ಇದ್ದಾರೆ ಎನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ಟಾಲ್ಸ್ಟಾಯ್ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಸಾಯಂಕಾಲದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೂರ್ಯ ಪೂರ್ವ ದಿಕ್ಕಿನಿಂದ ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿಗೆ ಹೋದಾಗ ಇನ್ನೇನು ಅರ್ಧ ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ಹೊತ್ತು ಮುಳುಗುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೂರ್ಯ ಒಂದು 5 ನಿಮಿಷ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಈ ನಾಡಿಗೆ ಬೆಳಕನ್ನು ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ ನಾನು ಈ ಭೂಮಿಯಿಂದ ಮರೆಯಾದ ನಂತರ ಈ ಭೂಮಿಗೆ ಬೆಳಕು ಯಾರು ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಸೂರ್ಯ ಒಂದು ಸಲ 5 ನಿಮಿಷ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಅಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗುಡಿಸಲದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತ ಚಿಕ್ಕ 2 ಜ್ಯೋತಿಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾವ ಏ ಸೂರ್ಯ ನೀನು ಭೂಮಿಯಿಂದ ಮರೆಯಾದರೂ ಕೂಡ ಚಿಕ್ಕ ಜ್ಯೋತಿಯಾಗಿ ನಾವು ನಾಡಿಗೆ ಬೆಳಕನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಗುಡಿಸಲದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜ್ಯೋತಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾವ ಜ್ಯೋತಿ ಆದರೆ ಈ ಮಾತನ್ನು ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಬೆಡಸೂರು ತಾಂಡ ಆದ ಸೂರ್ಯನೋಪಾದಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗೋಪಾಲ್ ರಾವ್ ಯಾದವ್ ಅವರಿಲ್ಲ ಅವರ ಆದರ್ಶ ತತ್ವದಿಂದ ಅವರ ಕೃಪಾಶೀರ್ವಾದದಿಂದ ಈ ನಾಡಿನಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಂಜಾರ ಸಮಾಜದ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಇವತ್ತು ಏಳಿಗೆಗೋಸ್ಕರವಾಗಿ ದುಡಿಯುತ್ತಿರುವಂತಹ 2 ಜ್ಯೋತಿಗಳು ತಯಾರಾಗಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾವ
ಆ ಎರಡು ಜ್ಯೋತಿ ಯಾರಂದ್ರ ಉಮೇಶ್ ಯಾದವ್ ಅವರು ಮತ್ತು ಅವಿನಾಶ್ ಯಾದವ್ ಅವರು. ಎಲ್ಲಾ ಬಂಧುಗಳನ್ನ ಎಲ್ಲಾ ಅನುಭವಿಗಳನ್ನ ಬರಮಾಡಿಕೊಂಡು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಇವತ್ತು ಅವ್ರ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬರಬಹುದಾಗಿತ್ತು ಇವತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ. ಆದ್ರ ಎಲ್ಲಾ ಸ್ವಾಮಿಗಳನ್ನ ಬರಮಾಡಿಕೊಂಡು ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲಾ ಜನರ ಎದುರುಗಡೆ ಸ್ವಾನುಭವ ಚಿಂತನ ಅನುಭವದ ಕಾಲೇ ನಡೆಯಲಿ ನಮ್ಮ ಸದ್ಭಾವನೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಈ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರಲ್ಲ, ನಿಜವಾಗಿಯೂ ಕೂಡ ಅವಿನಾಶ್ ಯಾದವ್ ಅವರಿಗ ಉಮೇಶ್ ಯಾದವ್ ಅವರಿಗ ಕೇವಲ ಹರಕೋಡು ಮಠ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಆಗಮಿಸಿದಂತೆ ಎಲ್ಲಾ ಪೂಜರ ಆಶೀರ್ವಾದ ರಕ್ಷಾ ಕವಚವಾಗಿರ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಗೋಪಾಲ್ ದೇವ್ ಜಾಧವ್ರವರು ಅನುಭಾವಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರಾಗಿದ್ದರು. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರಲ್ಲಿ ಎಂತ ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇರ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನೀವೆಲ್ಲ ಭಾರತ ದೇಶದ ಮಹಾನ್ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಭಾರತ ಮಾತೆಯ ಹೆಮ್ಮೆಯ ಪುತ್ರರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತ ಭಗತ್ ಸಿಂಗರ ಹೆಸರನ್ನು ನೀವೆಲ್ಲ ಕೇಳಿರಿ. ಭಗತ್ ಸಿಂಗರಿಗೆ ತಾನು ಅಂತ್ಯದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬ್ರಿಟಿಷರು ಗಲ್ಲಿಗೆ ಏರಿಸುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಭಗತ್ ಸಿಂಗನಿಗ ಗಲ್ಲಿಗೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಮಾತನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ನಿನ್ನ ಕೊನೆ ಆಸೆ ಏನು, ನಿನ್ನನ್ನು ನಾವು ಗಲ್ಲಿಗೆ ಏರಿಸ್ತೀವಿ, ನಿನ್ನ ಆಸೆ ಏನದ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಕೇಳಿದಾಗ ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನನ್ನ ತಾಯಿಯನ್ನು ಒಂದು ಸಲ ನನ್ನ ಮುಂದೆ ನಿಲ್ಲಿಸ್ರಿ, ಆಕೆಯನ್ನ ನಾನು ನೋಡಬೇಕು, ಪಾದಕ್ಕೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಹೇಳಿದಾಗ ಮಾತೆ ಭಗತ್ ಸಿಂಗನ ತಾಯಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸತ್ಯವತಿಯನ್ನ ಎದುರುಗಡೆ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರ. ಇನ್ನೇನು 5 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ಗಲ್ಲಿಗೆ ಏರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಗಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಭಗತ್ ಸಿಂಗನನ್ನು ನೋಡಿ ತಾಯಿ ಸತ್ಯವತಿ ಗಳಗಳಗಳಗಳಗಳ ಅಳಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾವ, ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬರ್ತಿರ್ತು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೇ ತಾಯಿ, ನೀನು ಭಾರತ ಮಾತೆ ಹೆಮ್ಮೆಯ ಪುತ್ರಿ, ನಿನ್ನ ಮಗ ಗಲ್ಲಿಗೆ ಏರುವುದನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ಯಾಕೆ ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಹಾಕ್ತಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಕೇಳಿದಾಗ ಸತ್ಯವತಿ ಮಾತೆ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಮಗ ಭಗತ್ ಸಿಂಗ, ನಾನು ನೀನು ಗಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಗಲ್ಲಿಗೆ ಏರಿಸ್ತಾರ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನನಗೆ ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ನನಗೆ ಯಾಕೆ ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೂ ಒಂದು 4 ಜನ ಮಕ್ಕಳಿದ್ರು ಅವರಿಗೂ ಕೂಡ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೆ ಅದಿಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡು ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬರ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಭಗತ್ ಸಿಂಗರ ತಾಯಿ ಸತ್ಯವತಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದ. ಅಂತಹ ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರಲ್ಲಿತ್ತು. ನಮ್ಮ ಗೋಪಾಲರಾಜ್ ಯಾದವ್ರವರು ಕೂಡ ಮಹಾನ್ ನಾಯಕರಾಗಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರಾಗಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಮಾತು ನನಗೆ ಮೊನ್ನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೋಡಿ ಬಹಳ ಖುಷಿಯಾಯಿತು. ಏನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ತನು ಮನ ಧನದಿಂದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ನಾಯಕರು ಕೂಡಿಕೊಂಡು ಮಳಕೆಡದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರು ಬಂದರು. ಅಲ್ಲಿ ಆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೋಡಿದಾಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿದಾಗ ಒಂದು ಮಾತು ಕೇಳಿ ನನಗೆ ಬಹಳ ಖುಷಿಯಾಯಿತು. ಏನು ಖುಷಿಯಾಯ್ತಂದ್ರೆ ಆತ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಂಜಾರ ಸಮಾಜದ ತಾಯಂದರೇ, ನಿಮ್ಮ ಒಬ್ಬ ಮಗ ದಿಲ್ಲಿದಾಗ ಇದ್ದಾನಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ತಿಳಿರಿ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರಲ್ಲ, ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲೇ ವಿಶ್ವದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿಯೇ ಬಂಜಾರ ಸಮಾಜದ ಮಗನಾಗಿ ನಾನು सेवा रत्न का पुरस्कार दिया जा रहा है. मैं चाहता हूँ, मैं विनती करता हूँ कि वे स्वीकार पुरस्कार को स्वीकार किया जाए और फिर मन से शुक्रिया. जबरदस्त 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 प्रकाश राठौर भैया उमेश यादव भैया सगा सेठ से घर खुशी से प्रकाश राठौर भैया रो बाप का मां केटी राठौर मिनिस्टर तो एक जमाने में अपने का मार जो एससी का समाज को एक दसे तुमको भैया बहुत बहुत स्वागत. प्रकाश राठौर भैया रो बाप का मां अपने एससी का समाज को एक महान महान व्यक्ति छ देवराज एस का मां मिनिस्टर तो टेम का मां समाज क्रांति का मिनिस्टर तो प्रशस्ति लेने वालों के लिए मैं आप सबसे आह्वान करता हूँ कि 5-2 साल तक बल्केर और कलकेत के जो सुभाष सवाणी बेंगलुरु भरे अदर भरे अलारे अलारे माता डी बेकर बैकग्राउंड म्यूजिक बड़ा आज हम हर खुशी बात करते काम आ रहा जो भेड़सूर्यम ताने में काम आ रहा आप लोग जो भाई समाज सेवक समाज चिंतक जो स्वतंत्र चलो में भाग लेने को आप लोग भाई स्वर्गवासी सो
आप भाई गोपाल जादेव भैया का मार जो जो आज पुण्य कार्य है तो घने लोग आए थे महासंत लोग आए थे और बदले का मार और बाप जो बेटा दो ही का मार एमएलए का मार आज देश में आचो काम करे सेन जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल सभी से मैं विनती करता हूँ कि एक बार इस पंडाल में वो खुश हो जाए एक बार गुरु सेवालाल महाराज की अरे भाई कलबुर्गी जीवर्गी कलबुर्गी हे अनेक जिले तालूक कंप्यूटर गणक यंत्र परम पूज्य श्री ಹವಮಲೆನಾಥ್ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಕೂಡ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಪರ್ವತಲಿಂಗ ಪರಮೇಶ್ವರ ಮಹಾಗುರುಗಳು ಬಂಜಾರ ಸಮಾಜದ ಮಹಾಗುರುಗಳು ಕೂಡ ವೇದಿಕೆಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದ್ದಾರೆ आज हम पल के बाद पल के कहते हुए जो मलक सी भेड़सो ने बताओ उमेश जाधव सर डॉक्टर अविनाश जाधव सर वेदिके साक्षी प्रीति विनती ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ ಸುಮಾರು 255 ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಗಳನ್ನ ಚಿಂಚೋಳಿ ಕಾಳಗಿ ಕಲಬುರ್ಗಿ ಜೇವರ್ಗಿ ಹಾಗೂ ಹೀಗೆ ಚಿತ್ತಾಪುರ ಅಫಜಲ್ಪುರ ಮಾದನ ಹೆಂಪುರ್ಗ ಕಲಬುರ್ಗಿ ಹೀಗೆಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ಕಾಲೇಜುಗಳಿಗೆ ಗಣಕಯಂತ್ರ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಗಳನ್ನ ನೀಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಸೂಪರ್ ಸೂಪರ್ ದಯವಿಟ್ಟು ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಯಾರು ನಿಂತ್ಕೋಬಾರ್ದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದೇವೆ ಸಾಂಕೇತಿಕವಾಗಿ ಗಣಕಯಂತ್ರವನ್ನು ನೀಡಲಾಗ್ತದೆ ದಯವಿಟ್ಟು ಚಪ್ಪಾಳೆ ಮುಖಂಡವಾಗಿ ಗೌರವಿಸೋಣ ಅಭಿನಂದಿಸೋಣ